अल्पवयीन शाळकरी मुलीला पळून नेणाऱ्या आरोपीस तांत्रिक तपास करून पोलिसांनी रेल्वे स्टेशनवरून अटक केली आहे. आरोपी हा मुलीला मुंबईला घेऊन जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांच्या तत्परतेमुळे आरोपीच्या तावडीतून मुलीची सुटका करण्यात पोलिसांना यश मिळालं आहे. पोलीस ठाणे अंबाझरीच्या आधीमध्ये पांढराबोडी परिसर आहे, त्या ठिकाणी जयनगर ट्रस्ट लेआउट या भागामध्ये एक 17 वर्षाची अल्पवयीन मुलगी ही शाळेच्या युनिफॉर्ममध्ये शाळेत जाते असे सांगून दिनांक 16 तारखेला सकाळी 11 वाजता गेली, परंतु ती रात्री 8 वाजेपर्यंत सुद्धा घरी परत आली नाही. त्यामुळे तिची आई पोलीस ठाण्यामध्ये त्याबद्दलची माहिती दिली असता आम्ही तात्काळ मुलीच्या मोबाईल नंबर मुलीचं कागदपत्रांची पडताळणी केली असता सदरची मुलगी अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाल्याने आम्ही पोलीस ठाणे अंबाझरी अपराध नंबर 37/24 कलम 363 अंतर्गत आम्ही तात्काळ गुन्हा दाखल केला. मुलीच्या मोबाईल नंबरचा आम्ही लोकेशन आणि माहिती घेतली असता मोबाईल नंबर बंद असल्याकारणाने लोकेशन आम्हाला मिळू शकले नाही. शेवटचं लोकेशन शिवाजीनगर मैदान या ठिकाणी ग्राउंड गार्डन या ठिकाणी असल्याचे आम्हाला निष्पन्न झाले. त्यानंतर गुन्हा दाखल केल्यानंतर आम्ही तात्काळ मुलीच्या आई वडील त्याबद्दल आजूबाजूचे शेजारी यांच्याकडे अधिक चौकशी केली असता आम्हाला त्या मुलीचं एका त्याच परिसरामध्ये राहणाऱ्या एका मुलाबरोबर प्रेम संबंध असल्याची प्राथमिक माहिती मिळाली. त्या आधारे आम्ही त्या मुलाचा मोबाईल नंबर प्राप्त केला. त्यांनी त्या मोबाईलमध्ये जुना नंबर बंद करून नवीन एक सिम कार्ड घेऊन तो मोबाईल चालू केल्याचं आम्हाला दिसून आले. त्या मोबाईलचा आम्ही लोकेशनच्या आधारे आम्ही आमच्या DB पथकाचे कर्मचारी हवालदार सोनवणे, अंकुश आणि अमित यांनी त्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचं काम करून आरोपीचं लोकेशन घेतलं असता त्याचं लोकेशन अजनी रेल्वे स्टेशन असं दिसून आलं 17 तारखेला रात्री. त्यामुळे तात्काळ DB पथक अजनी स्टेशनला रवाना झाले आणि तिथल्या GRP पोलीसच्या मदतीने या आरोपीला आम्ही रेल्वे स्टेशनवरून ताब्यात घेतलं.